बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. जगत जरी नसलो तरी काही प्रमाणामध्ये जे चुकीचं वक्तव्य होतंय ते थांबावं हे आमचं म्हणणं आहे. त्यांनी कितीही बडबड करावी त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. अशी म्हण आहे की मारणाऱ्याची काठी धरू शकतो, बोलणाऱ्याचं तोंड धरू शकत नाही आहे. त्यांनी कितीही बोलावं परंतु ती व्यवस्थित बोलावं, योग्य रीतीने बोलावं. की एवढा की आमचा कोणाचा तोल सुटू नये इथपर्यंत बोलू नये असं आम्हाला वाटतंय. शेठ, जर संजय राऊतांनी हा आकडा सिद्ध करून दाखवला तर आपल्याला आव्हान आहे त्यांचं. हा जर त्यांनी आकडा सिद्ध करून दाखवला जे ते बोलतील ते आम्ही मान्य करायला तयार आहोत. पण जर आकडा सिद्ध नाही झाला तर ते उलट्या पायाने चालत जाईल का तिकडं? म्हणजे आम्हाला पण कळायला पाहिजे ना. तुम्ही आम्हाला जसं बांधून घेता जर सिद्ध केलं तर जे बोलल ते आम्ही ऐकायला तयार आहोत, आणि नाही तर त्यांनी परत काही बोलू नये. त्यांनी जय महाराष्ट्र करून गप्प बसा. लागावे आणि याचा उद्रेक कुठेतरी झाला पाहिजे हे जी त्यांचे मनसुबे होते त्या मनसुब्याला आज आम्ही ब्रेक देण्याचा प्रयत्न म्हणून या पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आज आम्हाला येथील जे PI सिनियर PI आहेत त्यांनी सांगितलं की तुमचे जे काही मत आहे ते आमच्यासमोर मांडा. आम्ही त्यांना लेखी स्टेटमेंट आम्ही आमचं दिलेलं आहे. भरत गोगावले असतील, किरण पावसकर असेल, आम्ही तिघांच्या सहीने त्यांना आमचं लेखी निवेदन ते त्यांच्या समोर दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की तपासून यावर योग्य ती कारवाई आम्ही जरूर करू. सर, काय या संदर्भात FIR दाखल केला जाईल? संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलवलं जाईल? काय पुढची प्रोसिजर? नाही, त्याच्यात एक प्रोसेस असते. आपण एखाद्यावर जर एखादा आरोप केला किंवा त्याच्याबद्दलच काही कंप्लेंट केली तर त्याच्यावर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर सिनियर PI हे त्यांच्या वरिष्ठाशी संपर्क साधून सरकारी वकील जे असतात त्यांचं ओपिनियन घेऊन नेमका कोणता गुन्हा दाखल करायचा हे त्यांचं ओपिनियन घेऊनच नंतर गुन्हा दाखल करत असतात. म्हणून कदाचित एक दोन दिवसाचा वेळ त्यात जा निश्चित जाणार आहे. परंतु असे स्टेटमेंट, असे बकवास स्टेटमेंट करून समाजामध्ये छीड निर्माण करण्याचं जे काम करत आहे त्यांना कुठेतरी हा लगाम लागला पाहिजे. हा आमचा हा प्रयत्न. सुषमा अंधारेंनी 100 आकडा सांगितलेला. या सर्व प्रकारामध्ये आमदार शिरसाट यांनी जी आपल्यासमोर भूमिका मांडली याच्यामध्ये महत्त्वाचा जो एक दुवा जो बघितला तर वारंवार जे घडलं नसेल ते पण सांगायचं. म्हणजे धर्माधिकारी राणासाहेब धर्माधिकाऱ्यांकडे किती त्यांचं भक्तगण आहे, श्री सदस्य किती आहे, त्यांच्या भावना काय आहे, ते तिकडे का जातात, त्यांना कोण ट्रकातनं आणि भरून आणत नाहीत जसे यांच्या मिटिंगना आणले जातात वज्रमुठसाठी तसे. आणि तसंही असताना त्यांच्यावर काहीतरी आपण चिखलफेक करायची. जे मृत झालेत ते नैसर्गिकरित्या झालेत, कडक ऊन होतं म्हणून झाले हे त्यांना माहिती आहे. पण ते खापर कोणासाठी फोडण्यासाठी आणि कुठे राजकारण करायचं ते न कळलेली अशी व्यक्ती आहे. म्हणजे त्यांच्यावर पण त्या पैसे देऊन त्यांची तोंडं बंद केली जात आहेत असा त्यांनी एक मुद्दा काढला. तो पण फार एक गलिच्छ आहे, नीचपणाचा एक कळस आहे. आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ही दोन्ही पदं ही खरं म्हणाल तर या पदांवर कोणावर काय बोलायचं याच्यासाठी पण IPC त्याची तरतूद आहे की या पदांवर तुम्ही काय बोलू शकता आणि त्या पदांवर वारंवार काय बोलायचं. त्यांची जी आम्ही रेकॉर्डिंग जी ऐकली आहे सकाळची त्याच्यामध्ये दोघांच्या बाबतीत काय म्हणाले ते, कुठचा शब्द पुन्हा वापरण्यात आले, हेच शब्द वारंवार जर वापरणार राज्यपालांसाठी तीच परिस्थिती, मुख्यमंत्र्यांसाठी तीच परिस्थिती, उपमुख्यमंत्र्यांसाठी तीच परिस्थिती. जे आमदार आमचे सगळे निवडून आलेत, लाखो हजार लोकांनी त्यांना निवडून दिलेत, त्यांच्याबाबत पण त्यांच्या तशाच पद्धतीने भावना ठेच कशी पोहोचले बघायचं. याला कुठेतरी तर चाप लागला पाहिजे. आणि म्हणून आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही आमचा फक्त निवेदन दिलेलं नाही, आम्ही आमच्या तिघांनी जबाब दिलेले आहेत आणि जबाब देऊ आमचे जबाब घेतल्यानंतर सह्या केलेले आहेत. त्यांनी त्याच्यावर लीगल ओपिनियन घ्यावं, त्याच्यावर FIR घेण्यासाठी, गुन्ह्याची नोंद होण्यासाठी आम्ही आज आलो. संजय राऊत, खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्ह्याची नोंद व्हावी. माध्यमांसमोर खोट्या गोष्टी सांगायच्या, गलिच्छपणाने बोलायचं, वेगवेगळ्या काहीतरी वाईट शब्द वापरायचे आणि यासाठी त्यांच्यावर गुन्ह्याची नोंद व्हावी हे करण्यासाठी आम्ही आज तिघे इकडे आलो. उद्धवसाहेब ठाकरेंनी सुद्धा मागणी केलेली आहे की खारगर्दीची घटना झाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे.
एक गोष्ट आहे, जे हे झालेला प्रकार हा फार दुर्दैवी आहे, वाईट आहे। महाराष्ट्र शासनाचे सर्व पदाधिकारी, सांस्कृतिक विभाग हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होती। आजच मी बघितलेलं ट्वीट मगासचं आहे की महाराष्ट्र शासनाने चीफ सेक्रेटरीने त्याच्यावर एक सदस्यीय समिती नेमली आहे की ज्याच्याकडनं तक्रार कोणाच्या नावाने केलेली आहे, कशाबद्दल तक्रार केलेली आहे, कुठल्या वक्तव्याचा आपण निषेध करत आहात, काय नेमकं आहे, सविस्तर सगळं समजून आज शिवसेने उद्योग गटाचे नेते संजय राऊत यांनी टी व्हीवर त्यांच्या मुलाखतीमध्ये एक भयंकर असं स्टेटमेंट केलं की जो खारघरला जो काही कार्यक्रम झाला, डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन जो गौरव करण्यात आला, त्यामध्ये जे उष्मघाताने 13 बळी गेले त्याचा सर्वांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। सर्वांनी त्या घटनाशी घडली त्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं। आप्पासाहेबांनी स्वतः केलं, मुख्यमंत्री साहेबांनी केलं, उपमुख्यमंत्री साहेबांनी केलं, अमित शहा साहेबांनी केलं, आणि त्यांना जी काही मदत करावी लागली किंवा त्या मदत करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते तिथं उपस्थित होते, सर्वांनी आपापल्या परीने संवेदना तिथं व्यक्त केल्या। परंतु तरीही आज संजय राऊतनी स्टेटमेंट करताना स्त्री सदस्य जे आहेत 50 वर गुदमरून चेंगराचेंगरी करून मेलेत असं एक भयानक स्टेटमेंट केलेलं आहे, आणि स्टेटमेंट करताना कोणताही बेस त्यांच्याकडे नाही, कोणताही त्यांच्याकडे असा अधिकृत रेकॉर्ड नाही। परंतु मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्याची बदनामी करणे, स्त्री सदस्याची बदनामी करणे, एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्त्री सदस्यांना पैसे देऊन त्यांचं तोंड बंद करण्यात आलं, हा खऱ्या अर्थानं जे मनापासून तन मन धनाने या समाजाची नाही, महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये निस्वार्थपणे सेवा करतात, हा त्यांच्यावर केलेला आरोपसुद्धा त्या आम्हाला तो सहन झालेला नाही। मुख्यमंत्र्याबद्दल बोलताना त्यांनी लिमिट क्रॉस केलेली आहे, त्यांनी मुख्यमंत्र्याबद्दल जे काही शब्द वापरलेले आहेत त्यामुळं आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला